नमस्कार, आजचे ठळक कोल्हापूर। पिस्तूलचा धाक दाखवून चंदगड तालुक्यात 3.5 लाख लुटले। शेतकरी संघटना कार्यकर्त्यांची नदीत उडी। मराठा आरक्षण, मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे, सकल मराठा समाज। जिल्हा बँकेची रणधुमाळी ऑक्टोबर मध्ये। वेळ वाढवून देण्यासाठी पालकमंत्र्यांनीच पुढाकार घ्यावा, व्यापाऱ्यांची मागणी। रणभूमी सुरू करा, कोल्हापुरात कलाकारांची आर्त हाक। त्वरित शासकीय मदत द्या, अन्यथा इचलकरंजीतील पूरग्रस्तांचा इशारा। पुनर्वसनासाठी पूरग्रस्तांनी टाकल्या पंचगंगेत उड्या। महापालिकेत गैरकारभार करणाऱ्या संजय भोसलेला डिमोशनची नोटीस, भूपाल शेट्टे। कोविडचे नियम पाळून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू कराव्यात, राष्ट्रवादी क्रीडा सेलची मागणी। विद्युत पुरवठा सुरळीत करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा शिवसेनेच्या वतीनं सन्मान। श्रीमती रमा बोंद्रे यांचा श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेची मालमत्ता हडप करण्याचा डाव, मानसिंग बोंद्रे। इचलकरंजीतील स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत 2 चोरटे जेरबंद, 3 गुन्हे उघडकीस, 2.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। मागण्या मान्य करा, अन्यथा पंचनामे बंद पाडून गाव पूरग्रस्तांच्या चावडीला टाळे ठोकण्याचा इशारा। महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचं ढोल बजाव आंदोलन। नियोजनाचा अभाव, प्रशासकीय गैरव्यवहार हेच पश्चिम महाराष्ट्रातील महापुराचं प्रमुख कारण, प्रताप होगाडे। डाव्या चळवळीतील संघटनांच्या वतीनं मोदी सरकार चले जावचा नारा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। महापालिकेचे संजय भोसले यांची अधीक्षक पदावरील नियुक्ती नियमबाह्य असल्याची चौकशी समितीचा निष्कर्ष। अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कुरुंदवाड पालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन। शिरोळमध्ये तहसील कार्यालयावर क्रांतिकारी मोर्चा। गोकुळची बासुंदी ग्राहकांच्या सेवेत लवकरच रुजू होणार।